जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता यू पी शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच कीर्ती पांडे यांची उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे हा जो आयोग आहे या आयोगात अध्यक्षाला सोडून किती सदस्य आहेत तर या आयोगामध्ये बारा सदस्य आहेत आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनई या देशाला भेट देणारे कितवे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत मित्रांनो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेई आणि सिंगापूर देशाच्या भेटीवर गेले होते व ते ब्रुनेई या देशाला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन ते चार सप्टेंबर पर्यंत ब्रुनेई या देशामध्ये होते मित्रांनो भारत आणि ब्रुनेई या दोन्ही देशांमध्ये हो दहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते व तेव्हापासून आतापर्यंत या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले हो आहेत भारत आणि ब्रुनेई या दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत हो मॅप मध्ये पहा ब्रुने हा देश येथे स्थित आहे ब्रुनेची राजधानी काय आहे तर बंदर सेरिबे ही हे ब्रुनेची राजधानी आहे ब्रुने डॉलर हे इथलं चलन असून सध्या हाजी हासनल बोल्किया हे या देशाचे राज्य आहेत आणि मित्रांनो ब्रुने हा देश सुद्धा ब्रिटनची वसाहत होता ब्रुनेला ब्रिटन पासून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे प्रश्न क्रमांक दुसरा पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकविसावे पदक मिळून देणारे सचिन सर्जेराव खिल्लारी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत तर हे जे सचिन सर्जेराव खिल्लारी आहेत हे महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्याचे रहिवासी आहेत सांगलीमधील करागणी या गावचे ते रहिवासी असून आता त्यांनी पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत सोळा पॉईंट बत्तीस मीटर अंतरावर गोळा फेकून रौप्य पदक पटकावलं आहे बरं आता सचिन सर्जेराव खिल्लारी हे पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासात गोळा मध्ये पदक जिंकणारे कितवे खेळाडू ठरले आहेत तर ते अशी कामगिरी करणारे तिसरेच खेळाडू ठरले आहेत व या गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारे ते पहिलेच भारतीय खेळाडू आहेत त्यांच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतासाठी गोळाफेक मध्ये जोगिंदर सिंग बेदी यांनी कांस्य पदक तर दोन हजार सोळामध्ये दीपा मलिक यांनी सुद्धा कांस्य पदक पटकावलेलं आहे सचिन खिलारी यांचं आतापर्यंत प्रदर्शन सांगायचं झालं तर त्यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे व दोन हजार बावीसच्या एशियन पॅरा गेम्स मध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण पदकच पटकावलेलं आहे मित्रांनो आता या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताने वीस पेक्षा जास्त पदक जिंकले आहेत आतापर्यंतची पॅरा ऑलिम्पिक मधील भारताची सर्वोच्च कामगिरी आहे याआधीची सर्वोच्च कामगिरी ही भारताने दोन हजार वीसच्या च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये केली होती त्यावेळेस टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता यात भारताने पाच सुवर्ण आठ रौप्य व सहा कांस्य पदकांसह एकोणीस पदक पटकावले होते सध्याच्या या पॅरा ऑलिम्पिकमध्ये मध्ये चौऱ्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून भारताने वीस पेक्षा अधिक पदक मिळवले आहेत याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या उंच उडीच्या टी रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेमधील रोप्य पदक हे शरद कुमार यांनी पटकावलं असून त्यांनी एक पॉइंट अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीच्या उडीसह हे रौप्य पदक पटकावलेलं आहे याच इव्हेंटमध्ये कांस्य पदक हे मरियप्पन थंगावेल्लू यांनी एक पॉइंट पंच्याऐंशी मीटरच्या उंच उडीसह पटकावला आहे हे जे मरियप्पन थंगावेलू आहेत यांनी दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं दोन हजार वीसच्या च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये रोप्य तर आता दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि शरद कुमार यांनी दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं ठीक आहे एवढे पॉइंट नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याने अपराजिता अँटीरेप बिल पास केलं तर आता हे जे अपराजिता अँटीरेप बिल आहे हे पश्चिम बंगाल या राज्यानं पास केलेलं आहे मित्रांनो या अँटी रेप बिलला पश्चिम बंगालने अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा असे नाव दिलं आहे हे जे विधेयक आहे हे सध्या राज्यपालांकडे पाठवण्यात आलं आहे राज्यपालांची सहमती मिळाल्यानंतर हे बिल राष्ट्रपतींकडे जाईल व राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर या बिलाचं कायद्यात रूपांतर होईल व आता पश्चिम बंगाल बलात्कार सामूहिक बलात्कार आणि मुलांवरील लैंगिक गुन्ह्याशी संबंधित केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करणारे पहिलं राज्य बनलं आहे बरं आता जी विधेयक आहे हे राज्यपालांकडे पाठवल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे का पाठवण्यात येत आहे तर, तर मित्रांनो हे बिल फौजदारी कायद्याशी संबंधित आहे व हा जो फौजदारी कायदा आहे याचा समावेश सातव्या अनुसूची मधील समवर्ती सूचीमध्ये होतो त्यासाठी या बिलाला राष्ट्रपतींची मंजुरी देखील आवश्यक असेल या अपराजिता विधेयकातील काही तरतुदी सुद्धा नोट करून घ्या या नव्या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणांचा तपास हा एकवीस दिवसात पूर्ण करावा लागणार आहे याशिवाय पीडिता कोमात गेल्यास किंवा तिचा मृत्यू झाल्यास दोषीला दहा दिवसांच्या फाशी दिली जाईल तसेच या विधेयकात जिल्हा स्तरावर एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे व हे जे टास्क फोर्स असेल हे अपराजिता टास्क फोर्स या नावाने ओळखले जाईल व याचं नेतृत्व डी एस पी करतील महत्वाचा प्रश्न आहे सर्व माहिती नोट करून घ्या व मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की फौजदारी कायदा हा राज्य घटनेच्या विषय आहे तर फौजदारी कायदा हा समवर्ती सूचीतील विषय आहे प्रश्न क्रमांक जॉईंट कमांडर्सच्या पहिल्या परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जॉईंट कमांडर्सच्या पहिल्या परिषदेचं आयोजन हे लखनौमध्ये मध्ये करण्यात येत असून ही परिषद चार आणि पाच सप्टेंबर रोजी पार पडेल या बैठकीची संकल्पना काय आहे तर सशक्त आणि सुरक्षित भारत सशस्त्र दलाचे स्वरूप आशिया बैठकीची थीम आहे या कार्यक्रमाचं नेतृत्व संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी व वा वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक रामचौधरी यांनी केला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर भारत आणि कोणत्या देशाद्वारे वरून हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर हा जो वरुण युद्धाभ्यास आहे हा भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यावेळेस हा युद्धाभ्यास दोन ते चार सप्टेंबर दरम्यान भूमध्य समुद्रात आयोजित करण्यात आला होता या युद्धाभ्यासात भारतीय नौदलाचे पीएट आय हे विमान सहभागी झाले होते ही या युद्धाभ्यासाची बावीसवी आवृत्ती असून या युद्धाभ्यासाचं आयोजन पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार एक मध्ये या युद्धाभ्यासाला वरून असं नाव देण्यात आलं आहे मित्रांनो आतापर्यंतचे जे युद्धाभ्यास आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया एक्झाम मध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा उदारशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यावेळेस याचं आयोजन मलेशियातील कुआतान येथे करण्यात आलं होतं मित्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो या याची दहावी आवृत्ती होती नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया युद्धाभ्यास भारत थायलंड जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान तर्कश युद्धाभ्यास भारत अमेरिका युद्धाभ्यास भारत फ्रान्स दशलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान आय एम टी ट्रायलेट भारत मोंझांबिक टांजानिया टायगर टाइम भारत अमेरिका लिमित्य भारत शेशल्स समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया दोस्ती भारत श्रीलंका मालदीव धर्म गार्डियन भारत जपान तर डेझर्ट नाईट हा युद्धाभ्यास भारत फ्रान्स यू या तीन देशांदरम्यान आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक सहावा बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर याच्या बबिता चव्हाण आहेत या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत त्यांच्याबरोबरच चारू चौधरी आणि अपर्णा यादव यांची उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत यांचा कार्यकाळ कार्य किती कार वर्षाचा असेल तर यांचा कार्यकाळ हा एका वर्षाचा असेल प्रश्न क्रमांक सातवा कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी शिवराज सिंह चव्हाण यांनी कोणता फंड लॉन्च केला तर आता कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी शिवराज सिंह चव्हाण यांनी अॅग्रिश्युअर हा फंड स्थापन केला आहे मित्रांनो जे शिवराज सिंह चौहान आहेत हे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत व त्यांच्या हस्ते या अॅग्रिश्युअर फंडचं अनावरण करण्यात आलं आहे हा जो फंड आहे या दोनशे कोटी रुपयांचा मिश्र भांडवल निधी असून यात भारत सरकारचे योगदान दोनशे पन्नास कोटी नाबार्डचे दोनशे पन्नास कोटी आणि दोनशे पन्नास कोटी रुपये बँका विमा कंपन्या आणि खाजगी गुंतवणूकदाराकडून उभे केले जाणार आहेत म्हणजेच एकूण हा फंड किती कोटीचा असेल तर हा फंड एक हजार कोटीचा असेल नेक्स्ट क्वेश्चन पहा सेंट्रल एअर कमांडच्या मुख्यालयात एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आशुतोष दीक्षित यांची सेंट्रल एअर कमांडच्या मुख्यालयात एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बऱ्या सेंट्रल एअर कमांडचं मुख्यालय कोठे स्थित आहे तर प्रयागराज येथे या सेंट्रल एअर कमांडचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक नव्वा जागतिक बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार साठी भारताचा सा विकास दर किती टक्के असण्याचा अंदाज वर्तवला आहे तर नुकतेच आता जागतिक बँकेने दोन हजार पंचवीस साठी भारताचा विकास दर हा सात टक्के असण्याचा अंदाज वर्तवला आहे मित्रांनो जागतिक बँकेने याआधी भारताचा विकास दर हा सहा पॉईंट सहा टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता पण आता नुकताच जागतिक बँकेने एक अहवाल प्रकाशित केला आहे व त्या अहवालात भारताचा विकास दर सात टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एक्झाम मध्ये आपल्याला हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला असं विचारलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा जागतिक बँकेने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे जागतिक बँकेविषयी सांगायचं झालं तर जागतिक बँकेची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी येथे असून याचे एकशे एकोणनव्वद देश सदस्य आहेत व सध्या याचे अध्यक्ष हे अजय पंगा आहेत बरं जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष काय असतं तर एक जुलै ते तीस जून हे जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष असतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन आहे हा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पाच सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर या दिवशी मदर टेरेसा यांची पुण्यतिथी असते त्यासाठी या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा रॅमन मॅक्सिसी पुरस्कार मिळवणारी रुरल डॉक्टर्स मुवमेंट ही कोणत्या देशाशी संबंधित आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद